आपण आज या पाठामध्ये पायथागोरस थेरमबद्दल माहिती घेणार आहोत. सो सगळ्यात अगोदर पायथागोरस थेरमबद्दल माहिती घेण्याच्या अगोदर पायथागोरस कोण होता व त्यांनी आपला जीवनप्रवास कसा सुरू केला ह्याची आपण थोडीफार माहिती घेऊ. सो हे इथे ते तुम्ही एक स्टेटमेंट बघताय, देर इज अ जिओमेट्री इन द हमिंग ऑफ द स्ट्रिंग, देर इज अ म्युझिक इन द स्पेसिंग ऑफ द स्पियर. तर ह्याचा शब्दांवर जाऊ नका, फक्त ह्याचा अर्थ असा सांगितलं पायथागोरसनी की हे जग हे पूर्णपणे जॉमेट्रीनी भौमितिक रचनांनी बनलेलं आहे. जगातल्या कोणत्याही गोष्टीचा अर्थ तुम्ही भौमितिक रचनांसोबत जोडू शकता आणि हेच पायथागोरसनी त्याच्या संपूर्ण जीवनप्रवासात सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. तर ह्या स्लाईड्समध्ये आपण थोडेफार पायथागोरसचा जीवनप्रवास आणि त्यांनी केलेलं काम याबद्दल थोडीफार माहिती घेणार आहोत पाठ चालू करायच्या अगोदर. तुम्ही इथं जे चित्र बघताय ते पायथागोरसचं एक वास्तुशिल्प आहे. तर पायथागोरस हा एक ग्रीक गणितज्ञ होता व त्याचा जन्म इसवी सन 6व्या शतकाच्या आसपास झाला. इथं दिलेलं आहे की पायथागोरस हा एक ग्रीक मॅथमॅटिशियन होता व त्याचा जीवनप्रवास हा 570 ते 495 BC हे इसवी सन पूर्व शतक दाखवण्याचं एक युनिट आहे असं आपण म्हणू. तर चित्रामध्ये तुम्ही बघितलं तर पायथागोरस हा विद्यार्थ्यांना शिकवतानाचं चित्र दाखवलेलं आहे. त्याच्या हातात एक त्रिकोण आहे. सो या त्रिकोणाचा उपयोग तुम्ही जर बघितलं तर ह्या त्रिकोणात हा त्रिकोण पिरॅमिडसारखा दिसेल. इजिप्तमध्ये जे पिरॅमिड आपण म्हणतो त्याच्या आकाराचा हा त्रिकोण आहे. तर हे त्रिकोणाचा प्रोटोटाईप वापरूनच त्यांनी त्याची पूर्णपणे सिद्ध केलेली आहे. हे पायथागोरसची हे शालेय लाईफ दाखवलेली आहे. इथं चित्रात तुम्ही तो पायथागोरस बघताय हा त्याच्या अर्ली लाईफमधला पायथागोरसचं चित्र आहे. सो पायथागोरसने त्याचं शालेय शिक्षण व त्याचा पूर्ण शालेय प्रवास हा सॅमोस आणि सायरिया ह्या गावांमध्ये पूर्ण केलं. सो पायथागोरस हा एक व्यापारी घरात जन्माला आलेला होता. त्याचे वडील हे व्यापारी होते. तो वडिलांसोबत तो व्यापारासाठी गावोगावी फिरत असे. तो गावोगावी फिरताना त्याचे बरेच गणितज्ञ जे त्या काळी प्रचलित होते अशा गणितज्ञांसोबत त्याची भेट झाली. त्यामधील एक गणितज्ञ म्हणजे थॅलेस नावाचा एक गणितज्ञ होता. सो थॅलेस हा जेव्हा त्याच्या जीवनाचे शेवटचे टप्पे मोजत होता तेव्हा त्याची थॅलेस या गणितज्ञासोबत भेट झाली व थॅलेस या गणितज्ञाकडून त्याला जे काही शिकायला मिळालं त्यापासून त्याची गणितामध्ये आणि भौमितिक रचनांमध्ये रस त्याचा खूप जास्त वाढत गेला आणि तिथून त्यांनी आपला भौमितिक रचनांमधला जो शिकण्याचा प्रवास आहे हा त्यांनी तिथून सुरू केला. सो जेव्हा पुढे जाऊन जेव्हा पायथागोरसनी त्याची प्रमेय जगासमोर मांडली, त्याच्या सिद्धता जगासमोर मांडल्या आणि त्या जगाने त्या सिद्धता मान्यही केल्या, त्यानंतर पायथागोरसनी स्वतःची एक स्कूल किंवा आपण त्याला शाळा म्हणू शाळा सुरू केली. त्याशिवाय शाळेमध्ये पायथागोरसचे अनेक अनुयायी त्याच्यासोबत राहत असत. त्या अनुयायांना आपण पायथागोरियन्स असे म्हणतात. तर चित्रामध्ये जर तुम्ही बघितलं तर मध्यभागी बसलेला हा पायथागोरस दाखवलेला आहे आणि बाजूला पायथागोरसची अनुयायी आहे. सो त्याच्या अनुयायांना वेगवेगळ्या सिद्धता या भौमितिक रचना आणि पायथागोरसचे थेरम्स वापरून कशाप्रकारे मांडल्या जातात हे त्यांना शिकवत आहे. ते तिथं इंग्लिशमध्ये तुम्हाला लिहिलेलं दिसेल. सो द पायथागोरसचं एक असं मानणं किंवा त्याचं एक मत होतं की जगातल्यातल्या जेवढ्या काही संकल्पना आहेत या सर्व संकल्पना आपण भौमितिक रचनांनी सिद्ध करू शकतो. हे जग हे पूर्णपणे संख्यांनी बनलेलं आहे. सांख्यिकी भाषेत आपण जगातली कोणतीही संकल्पना किंवा आपण असे म्हणू की विज्ञानातली कोणतीही संकल्पना भौमितिक रचनांमधली कोणती पण संकल्पना आपण ही सांख्यिकी स्वरूपात मांडू शकतो. सो त्याचा ह्याच्यावर खूप जास्त विश्वास होता. सो आता आपण काही स्लाईड्समध्ये आपण बघू की पायथागोरसने ॲक्च्युअल काय काम केलेलं आहे की जे आपण पुढे जाऊन पण शिकणार आहोत. सो इथं तुम्हाला एक स्टेटमेंट दिसेल, ह्याचा अर्थ असा आहे की एका बाजूचा वर्ग हा दोन बाजूंचे बाकीच्या इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. हे त्यांनी त्रिकोणाच्या बाबतीत सांगितलं. त्रिकोणाला तीन बाजू असतात, त्याचा दोन बाजूंचा वर्ग व त्या वर्गावरून येणारी जी किंमत आहे त्यांची जर आपण बेरीज केली तर ती बेरीज इक्वल टू असते तिसऱ्या बाजूचा वर्ग. सो या दोन बाजू कशा ओळखायच्या, तिसरी बाजू कोणती असणार, ह्या सर्व गोष्टी आपण डिटेलमध्ये पाठाच्या पुढील भागात बघणार आहोत. तर तीच गोष्ट त्यांनी इथं दोन चौरस घेऊन त्यांनी एक्सप्लेन करून दाखवले. इथं तुम्ही जर बघितलं तर इथं तुम्हाला एक पांढरी जागा दिसेल. सो पांढरी जागा पहिल्या चौरसामध्ये अखंड आहे, दुसऱ्या चौरसामध्ये विभागलेली पांढरी जागा आहे. तर या पांढऱ्या जागेचं क्षेत्रफळ दोन्ही चौरसांमध्ये हे समान निघतं आणि बाकीचे जे त्रिकोण तुम्हाला दिसत आहे ते निळ्या आणि हिरव्या रंगांमध्ये. तर या त्रिकोणांचे जरी आपण क्षेत्रफळ काढले
तर ते क्षेत्रफळ सेमच असते. आणि यावरून पायथागोरसने असं सिद्ध केलं की दोन बाजूंचा वर्ग जर आपण केला ए वर्ग अधिक बी वर्ग हा इक्वल टू तिसऱ्या बाजूच्या वर्गानुसार असतो. तर हे एक थेरम मांडण्याची एक पद्धत आहे. असे बाकीच्या गणित तज्ज्ञांनी पण हे थेरम वेगवेगळ्या प्रकारे सिद्ध केलेलं आहे. तर ही सुद्धा एक इमेज त्यांनी दिलेली आहे. ह्याच्यामध्ये पण तुम्ही तेच पाहू शकता की दोन बाजूंचा वर्ग केला तर तो इक्वल टू असतो, त्यांची बेरीज इक्वल टू असते तिसऱ्या बाजूचा वर्ग. तर हे थेरम वेगवेगळ्या प्रकारे कसे मांडलेले ह्याचा एक सविस्तर व्हिडिओ आपण पाठाच्या पुढील भागात बघणार आहोत.